मालेगावमध्ये राजपूत समाजातर्फे पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेल्यानंतरही या चित्रपटाचा विरोध सुरूच असून मालेगावमध्ये राजपूत समाजातर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय लीला भन्साळी, दीपिका पदुकोण यांचे फोटो जाळून निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात भाजप, शिवसेनासह इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील उतरले होते. बापाचा इतिहास माहिती नाही त्या संजय लीला भन्साळीला, त्याला त्याचं आईचं नाव लावायला लागलं, त्याला त्याचा बापाचा इतिहास माहिती नाही. तो जर इतिहासाची छेड करत असेल तर त्याचा निषेध आम्ही 100% करणार. सरकारची काय मागणी करणार? सरकारची आम्ही एवढीच मागणी करणार की या फिल्मला सर्वांचा आक्षेप आहे, याच्यावर बंदी घालण्यात यावी. जर तुमची मागणी मान्य नसते याचं पुढचं आंदोलन काय? पुढचं आंदोलन सर्व लोकांना एकत्र करून त्यांची बैठक घेऊन चर्चा करून पुढचं आंदोलन ठरेल, पण तशी वेळ येणार नाही. आमचं सरकार याच्यावर नक्कीच विचार करेल. हा आंदोलन कोणाच्या वतीने करण्यात आले? सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व हिंदू संघटना असतील, मुस्लिम लोकांचा सुद्धा आम्हाला इथं पाठिंबा आहे.